एक मराठा। क्षत्रिय मराठा समाज दापोले आयोजित भव्य मराठा समाज मेळावा नुकताच दापोले येथील नर्सरी रोड मधील मराठा विद्या प्रसारक मंडळी दापोली मंडनगड खेळ मंडळाच्या भव्य पटांगणावरती पार पडला। या कार्यक्रमाची सुरुवात दापोली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ढोल ताशाच्या गजरात भव्य मिरवणुकीने झाली। यावेळी एक मराठा लाख मराठा या घोषणांनी दापोली दणाणली। एक मराठा। त्यानंतर या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना दापोली उपविभागीय अधिकारी डॉक्टर अजित थोरबोले यांनी EWS आणि स्पर्धा परीक्षांसंदर्भात मार्गदर्शन केले। संदीप बागायतकर यांनी सारथी संस्थेच्या योजनांची व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या लाभांच्या योजनांची माहिती सिद्धेश पालांडे यांनी दिली। एक चांगला उपक्रम घेतलेला आहे तुम्ही। मराठा आरक्षण आंदोलन होत असताना मराठा समाजाला अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल किंवा सारथी असेल यातून काही लाभ होऊ शकतात का? किती लाभ होऊ शकतात? मुलांना किती होऊ शकतात? महिलांना किती होऊ शकतात? विद्यार्थ्यांना शैक्षणिक नोकरीत कुठे? ह्या सगळ्यांचा आज एक तुम्ही इथे मेळावा लावलेला आहे आणि त्याला एवढी उपस्थिती आहे। खरोखर तुम्ही जी जनजागृती केली, तुमचे मी फोटो बघितले, गावागावात जाऊन तुम्ही बैठका घेतल्या आणि हे याचा यश आहे आणि ह्या मेळावा खरोखर आज मी सफल झाला असाच मनापासून सांगतो। या मेळाव्याच्या निमित्ताने विद्याप्रसारक मंडळी दापोली मंडनगड खेडचे अध्यक्ष सुनील दळवी, कार्याध्यक्ष संतोष शिर्के, विश्वास काका कदम, ऋषिकेश गुजर, लीना बेलोसे, रवींद्र कालेकर, मनोहर सावंत, संदीप सावंत, VC पवार, सचिन गायकवाड, नितीन शिंदे, कृषाली शिंदे तसेच कार्यकारी मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। त्याचबरोबर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुधीर कालेकर, दादा जगताप, चिपळूणचे सुधीर भोसले, ॲडव्होकेट संदेश साळवी तसेच जिल्ह्यातून अनेक पदाधिकारी, तालुका प्रतिनिधी या मेळाव्याच्या निमित्ताने बहुसंख्य समाज ज्ञाती बांधव उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश कदम यांनी केले। या दोन्ही मुलींची लाठीकाठीशी दिल्ली या ठिकाणी निवड झालेली आहे। तुझ्या पुन्हा मराठा या विषयावर मार्गदर्शन करावं जेणेकरून या हा नमस्कार। आज रत्नागिरी जिल्ह्याची क्षत्रिय मराठा समाजाची बैठक, दुसरी बैठक आज या ठिकाणी पार पडलेली आहे। पहिली बैठक गुहागर येथे संपूर्ण 9 तालुक्याची झालेली होती। त्याच्यानंतर आज दुसरी बैठक ही आज या ठिकाणी होती आहे। या बैठकीमध्ये 9 तालुक्याचे प्रतिनिधी हजर असून आम्ही काही निर्णय घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित होतो आणि बरेचसे निर्णय आमचे झालेले आहेत। पुढे ही बैठक अजून तासभर चालेल आणि नंतर ह्या बैठकीचा समारोप असेल। आम्ही मुळात बैठक यासाठी बोललेली आहे की आमचा जो सुरुवातीचा मुद्दा आहे, माननीय जरांगे पाटील यांची काय जी भूमिका आहे, त्यांनी जो आरक्षणाचा लढा उभा केला आहे, त्याच्याबद्दल आम्हाला त्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि त्यांचं अभिनंदन करायचं आहे। परंतु सरसकट मराठ्यांना कुणबी सर्टिफिकेट द्या ह्या सर्टिफिकेटला मात्र ही सभा, दुसरी सभा देखील आम्ही त्याचा सक्त विरोध करत आहोत। आम्ही त्याला सहमत नाही। बाकी त्यांचा जो काय लढा आहे तो त्यांच्या लढायला आमचा शुभेच्छा आहे आणि ह्या पद्धतीने आमच्या रत्नागिरी जिल्ह्याची भूमिका या ठिकाणी मान्य झालेली आहे आणि त्या दृष्टीने आम्ही सर्व इथे जमलेलो आहोत। आम्हाला रत्नागिरी आमची शासनाकडे मागणी असणार आहे, तरी आमच्याबरोबर आमचे काही मुंबईचे मंडळी आहेत त्यांच्याबरोबर आम्ही मुख्यमंत्र्यांची लवकरच भेट घेऊन सारथीसारखी संस्था, सारथी किंवा अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ यासारख्या ज्या संस्था आहेत यांचे केंद्र हे चिपळूणमध्ये असावं किंवा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मध्यवर्ती ठिकाणी असावं अशी जी मागणी आहे ती मागणी घेऊन आम्ही लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत आणि त्या संदर्भात आमची जी पुढची दिशा ठरणार आहे ती त्या संदर्भातच ठरणार आहे। मराठा म्हणून जे काय आमचं आरक्षण सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे तो लढा चालू असेपर्यंत अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ, EWS जे काय आरक्षण आहे ते आणि सारथी ह्या तीन गोष्टींना आम्ही समोर घेऊन आमचा संपूर्ण समाज हा उन्नतीच्या दिशेने नेण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्या दृष्टीने या संघटनेची आम्ही आज या ठिकाणी घोषणा केलेली आहे। मागील महिन्यामध्ये गुहागर येथे आमची क्षत्रिय मराठा समाजाची मीटिंग झाली। त्या मीटिंगमध्ये प्रत्येक
तालुक्यावाईज मीटिंग घ्यावं असा निर्णय झाला आणि दुसराच मान आम्ही दापोलीने घेतला। हा मान घेत असताना ज्या वेळेला आम्ही ग्रामीण भागामध्ये फिरलो त्या ग्रामीण भागामधील जे आमचे कार्यकर्ते होते त्यांचं असं म्हणणं होतं की तो फक्त 55-60 लोकांचा तो मीटिंग घेण्यापेक्षा अख्खा तालुक्याचा मेळावा घ्यावा आणि आम्ही सर्व सहभागी व्हायला तयार आहोत म्हणून त्याच्यामधूनच आम्ही हा जिल्ह्याचा मीटिंग असताना तालुक्याचा मेळावा घेतला। तालुक्याचा मेळावा घेत असताना मला आनंद वाटतो आहे की पूर्ण जिल्ह्याच्या लोकांनी आज दापोलीमध्ये मराठा समाजाशी असलेली बांधणी आणि कार्यकर्त्यांचा एकजूट त्यांनी आज पाहिली। या कच्यामध्ये खऱ्या अर्थाने थोडी आमची घाईत झाली परंतु लवकरच आता अधिवेशनाचे दिवस जवळ आलेले आहेत। आमच्या काही मागण्या आहेत आता थोड्या वेळापूर्वी आमची वरिष्ठांची चर्चा झाली। आपण आता जसे भुसले साहेबांनी सांगितलं तशाप्रमाणे सारथीच्या संदर्भामध्ये कदाचित पुढच्या आठवड्यामध्येच आमची मुख्यमंत्री महोदयांशी या बाबतीमध्ये चर्चा होणार आहे आणि त्यावेळेला सारथीचं कार्यालय हे दापोली तालुक्यामध्ये किंवा कारण जर का जिल्हे नवीन होत असतील तर मध्यवर्ती म्हणून आम्ही दापोली सुचवतो आहे। जर का त्याचा जुना प्रकार असेल तर चिपळूणला कार्यालय व्हावं अशा मागणीसाठीसुद्धा आमची भेट होणार आहे। परत दुसरी गोष्ट अशी आहे की आमच्याकडे ज्या वेळेला आता आरक्षणाचा हा विषय जेव्हा गाजतो आहे तर आमची शासनाला अशी विनंती असणार आहे की आपण सरसकट मराठा समाज जो आहे याचं आपण आर्थिक सर्वेक्षण करावं आणि आर्थिक सर्वेक्षण केल्यानंतर तुम्हाला खऱ्या अर्थाने समजेल मुठभर मराठा श्रीमंत आहेत म्हणून तुम्हाला मराठ्यांना आरक्षण नको अशा प्रकारचा जो काय आभास निर्माण करायला जात आहे त्याचा पूर्णपणे आमचा विरोध आहे। आणि या मीटिंगमध्ये सुद्धा आम्ही आताच पुढच्या सेशनमध्ये आम्ही तसा ठराव करून घेतो आहे। त्या बाबतीमध्ये आपण जी आता दापोलीच्या बाबतीमध्ये चर्चा आपण केली तर दापोलीमध्ये मराठा विद्याप्रसारक मंडळी हे गेले अनेक वर्षाची जुनी संस्था आहे। त्या संस्थेच्या माध्यमातून आमचे नेहमी उपक्रम सुरू असतात। त्या उपक्रमाचा एक भाग म्हणून आम्ही आज मेळाव्याचे आयोजन केलेलं आहे आणि मला सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की आम्ही हा मेळावा सक्सेस केला। चांगल्या प्रकारे आम्ही कार्यक्रम झाले। आर्थिक विकास महामंडळ असेल सारथी असेल आणि कदाचित हा जिल्ह्याचा पहिला रेकॉर्ड असेल की आमच्या सभेमध्ये माननीय प्रांतसाहेबांनी येऊनसुद्धा EVH बाबतीमध्ये असेल किंवा इतर शासकीय योजनेबाबतीमध्ये त्याने आम्हाला माहिती करून दिली। आज ह्या सगळ्या बाबतीमध्ये विचार करत असताना सारथी असेल EWS असेल यांचं चांगल्या प्रकारच्या मार्गदर्शनात समाज बांधवांना आम्ही करू शकलो याचा आम्हाला आनंद आहे। आम्ही लवकरच आज खऱ्या अर्थाने आर्थिक महामंडळाच्या बाबतीमध्ये थोडी आमची घाई झाली। आम्हाला तरुणांना बेरोजगार तरुणांना सगळ्यांना बोलवणं होतं परंतु आम्ही लवकरच एक पूर्ण दिवसाचं असं आर्थिक विकास महामंडळाचं एक दिवसभर सत्र आम्ही ठेवतो आहे आणि त्याच्यामध्ये बँकेच्या अधिकाऱ्यांना घेऊन त्यांचे लोन प्रकरणसुद्धा म्हणजे तिथे फॉर्म भरून झाल्यानंतर कुठल्या पदे कुणाला बसवायचं आहे बँकेचं कसं प्रपोजल द्यायचं हे पूर्ण माहिती देऊ अशा प्रकारे मी आपल्याला सांगू इच्छितो। अशी मागणी नाही आहे पण जशा प्रकारे आता शासनाला दाखवलं जातं आहे की मराठा समाज म्हणजे श्रीमंत आहे आमची मागणी अशी आहे की मराठा समाजाला आरक्षण हवं आहे पण ते मराठा म्हणून हवं आहे। आम्हाला कुणाच्याही वाट्यातलं किंवा ते OBC द्या याची आमची अजिबात मागणी नाही आहे। आमची पूर्णपणे मागणी ही मराठा समाजाला हे मराठा समाज म्हणून आरक्षण द्यावं मग त्यासाठी घटनेमध्ये बदल करायचा असेल टक्केवारी काय वाढवायची असेल तर तो निर्णय शासनाचा असेल। आमची पुढची भूमिका आता जिल्ह्यात जो निर्णय घेईल त्या जिल्ह्याच्या निर्णयाची पूर्णपणे दापोली तालुक्याचा मराठा समाज त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणार। जिल्ह्याची काय भूमिका असावी या संदर्भात आधी एक बैठक झाली होती। आज रत्नागिरी जिल्ह्याची ही दुसरी बैठक आहे आणि त्याच वेळेला या बैठकीचं आयोजन दापोली या तालुक्याने केलेलं आहे। आजही या बैठकीत तालुक्याच्या मेळाव्याला आलेले हजारो लोक उपस्थित होते आणि सर्वांनी एकमुखाने निर्णय घेतला की मराठ्यांना आरक्षण फक्त मराठा म्हणूनच हवे कुणबी वगैरे कुठल्याही तत्सम प्रकारातून आम्ही आरक्षण घेणार नाही। ज्या ज्या लोकांना आरक्षण मिळाले ज्या 383 जातींना आरक्षण मिळाले त्यांनी कुणीही आपली जात बदलली नव्हती आणि आम्हीही बदलणार आहे। मराठा हा आमचा अभिमान आहे स्वाभिमान आहे अस्मिता आहे आरक्षण आम्ही मराठा म्हणूनच मिळवणार। कुठल्याही प्रकारे कुठलेही राजकीय पक्ष असतील किंवा कोणी कोकणामध्ये अशांतता माजवायचा हा प्रयत्न करू नये। कोकणामधील कुणबी आणि मराठे एकोप्याने राहत आहेत त्यांचा जात वैवाट ते सांभाळत आहेत आम्ही सांभाळतो आहे त्याच्यामुळे इथे कुठलेही बाहेर जसे होत आहेत तसे दंगल जाळपोळ अशा कुठल्याही गोष्टी होणार नाहीत। मराठा एकत्र येतो आहे याच अनुषंगाने भूमिका घेतली होती रत्नागिरी जिल्ह्यातील
जेवढे मराठा आहेत तेवढं त्यांचं संघटन व्हावं, त्या संघटनेच्या दृष्टीतून संघटना बनावी असा भक्कमपणे झालेला आहे आणि त्याची आज सुरुवात झालेली आहे. त्याची दुसरी मीटिंग आहे आणि या मीटिंगमधून संघटना कशी असावी याची चर्चा होते, जेणेकरून संघटनेच्या माध्यमातून तरुण तरुणी मुलं व्यवसाय नोकरी शिक्षण याच्यात सगळ्यांना त्याचे लाभ मिळतील असे आमचे उद्देश आहेत. जोरदार आवाज झाला पाहिजे, एक मराठा, मराठा मराठ्यांचा आवाज जरा जोरदार आला पाहिजे, एक मराठा.